नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज दसरा, दसऱ्यानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। करिअर टिप्स अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण अभ्यासामध्ये कधीच मागे वळून पाहायचं नाही, कारण त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो। हा भाग अतिशय सक्षम अशा एका स्टोरीच्या माध्यमातून घेणार आहोत, तो आपण लक्षात घ्यावा, त्याचा बोध घ्यायचा आणि आजच्या या दसऱ्याच्या नवीन पर्वाच्या निमित्तानं पुढील सर्व आपल्या फ्युचरसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी, राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी आजची ही इन्स्पायरिंग स्टोरी लक्षात घ्यायची। विद्यार्थी मित्रांनो, आपण असं पाहतो, अभ्यास आपण करतो परंतु अभ्यास आपल्या लक्षात राहत नाही। याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ट्रिक्स वापरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या ट्रिक्स सुद्धा आपल्या कामी येत नाही। मग आपण नेमकं काय करायचं, कोणती गोष्ट करायची, ही सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आमचा जो काही अनुभव असतो आणि तुमचं ज्यावेळेस आम्ही मूल्यमापन करत असतो, त्यावेळेस त्या मूल्यमापनामधून एक बाब अशी लक्षात येते की तुमचा कुठे ना कुठे आत्मविश्वास कमी झालेला असतो, उत्तर लिखाणामध्ये कुठेतरी आपल्याला कमतरता असते, लिखाण कौशल्यामध्ये आपण कुठेतरी कमी असतो, या सर्व गोष्टी आमच्या लक्षात येत असतात। म्हणूनच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब अंतर्गत वेगवेगळ्या अशा वे स्टोरीज देतो, ज्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणांच्या माध्यमातून तुम्ही पुढे जावं, अभ्यासाच्या दृष्टीनं नवनवीन गोष्टी शिकून गाव्यात। त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा। अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी आपल्याला त्यामुळे देता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी नवनवीन गोष्टी घेऊन येत असताना हे सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे की येणाऱ्या कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये जे बदल होऊ घातलेले आहेत ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचे। मग ते MPSC मध्ये असतील, UPSC मध्ये असेल, कारण जो थिअरॉटिकल भाग येतो आहे, कारण आपल्याला लक्षात आहे की विद्यापीठ सुद्धा थिअरॉटिकल ज्यावेळेस परीक्षा घेत असते त्यावेळेस निश्चित त्या माध्यमातून तुमचा सराव होत असतो। परंतु ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असता त्यावेळेस अभ्यासक्रमाचा जो आवाका आहे तो थोडा आवाका जास्त असतो। त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तर लिहिण्याची जी कला आहे ती सुद्धा आपल्याला अवगत व्हायला पाहिजे। कारण असे आहे की आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यामध्ये जो आत्मविश्वास ज्या पद्धतीने पाहिजे त्याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने तो आत्मविश्वास आपल्याकडे असतो, परंतु काही कारणाने आपण तो आत्मविश्वास लूज केलेला असतो। त्याची कारण मीमांसा कुठे ना कुठे विद्यार्थी दशेमध्ये झाली पाहिजे, हा सुद्धा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे। असे मुद्दे आपण कधी चर्चेला घेत नाही आणि त्यामुळेच आपल्याला नवनवीन गोष्टी शिकताना अडचणी येतात आणि त्याच अडचणींना आपल्याला सामोरं जाण्यासाठी अशा वेगवेगळ्या इन्स्पायरिंग स्टोरीची गरज असते, सोल्युशनची गरज असते। ते काम आपण या चॅनलवर आत्तापर्यंत तरी सतत करत आलो आहोत, इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीचं करणार आहोत, ते मात्र तुम्हाला लक्षात घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आता हे कोणतं काम आहे? आपण पाहतो की आपले जे काही विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा देणारे, MPSC किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील, त्यामध्ये नवीन जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या अंतर्गत, म्हणजे नवीन पॅटर्ननुसार ज्या वेगवेगळ्या बदलाला आपल्याला सामोरं जायचं आहे, ते बदल समजून घेताना आपण कोणत्या स्टेजवर कमी पडतो ह्याचं मूल्यमापन करून आपल्याला पुढे जायचं आहे। ते कसं जायचं आहे? कारण एकदा अभ्यास जर आपण सुरू केला तर तो अभ्यास सुरू केल्याच्या नंतर आपण किमान मागे वळून पाहायचं नाही, हे लक्षात घ्या।
मागे वळून पाहायचं नाही म्हणजे नेमकं काय? कोणत्या क्षेत्रात मागे वळून नाही पाहायचं आहे? तर एकदा आपण कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हाती घेतला किंवा विद्यापीठाच्या परीक्षेचा अभ्यास हाती घेतला तर त्यामध्ये आपण मागे वळून पाहायचं नाही, तर आपल्याला येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं, त्या अडचणी सोडवायच्या, त्या अडचणी सोडवत असताना बदलांचा स्वीकार करायचा, कॉन्फिडन्स वाढून घ्यायचा, आणि त्यासाठीच आजची ही छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट चॅनल हे पाहत असतात. त्यावर आपण असं पाहतो की वाघ असेल आणि हरिण असेल, त्यामध्ये वाघ हरणाची शिकार करताना आपण पाहतो. ॲक्च्युअली आपल्याला काय लक्षात पाहिजे की हरणाचा वेग हा वाघापेक्षा कितीतरी जास्त आहे, परंतु तरीही बहुतेक वेळा वाघ हा हरणाची शिकार केल्याचा आपल्याला दिसून येतं. कशामुळे? तर कारण हरिण ज्यावेळेस धावत असता त्यावेळेला ते सतत मागे वळून पाहत असत. या मागे वळून पाहण्यामध्ये एकतर त्याचा वेग कमी होतो आणि दुसरा भाग म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होत जातो. कॉन्फिडन्स कसा कमी होतो? तर आपली शिकार तर केली जाणार नाही ना, ही भीती सतत त्याच्या मनामध्ये असते. त्या वेगाच्या कमी होण्याच्या पोझिशनमध्ये जी स्ट्रॅटेजी वाघ वापरतो त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपोआपच ते हरिण अडकलं जातं, त्याची शिकार झाल्याचं आपण सतत पाहत असतो, किंवा हे उदाहरण आपल्याला सतत डोळ्यासमोर येतं. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की स्पर्धा परीक्षा किंवा MPSC UPSC सारख्या ज्या काही परीक्षा असतात या परीक्षा फार सोप्या आहेत. ज्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तर जास्तीत जास्त सोपे आहे. जे विद्यार्थी होतकरू असतात, अभ्यास करू इच्छितात, त्यांचा वेग सुद्धा या परीक्षेचा अभ्यास करण्याचा जास्त आहे. केवळ ते या परीक्षेमध्ये सतत मागे वळून पाहतात, कारण जसजसा कालखंड जाईल तो कालखंड त्यांना असह्य होणारा असतो, कारण या परीक्षा पास होण्यासाठी दीर्घ कालखंड आपल्याला वेटिंगमध्ये ठेवावा लागतो आणि त्याच कालखंडामुळे आपला कॉन्फिडन्स आणि आपला अभ्यासाचा वेग हा कमी होतो. आपोआपच या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः कुठेतरी शिकार होतो. मग बरेचसे विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये आपण पाहतो, वेगवेगळ्या पद्धतीनं या परीक्षेच्या नकारात्मक भूमिकेमध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारणच असं आहे की तो जो कालखंड आहे तो कालखंड आपण कुठे ना कुठे समजून घेतलेला नाही. म्हणजेच आपल्याला हे लक्षात पाहिजे की ज्यावेळेस आपण या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो किंवा नेट सेट किंवा इतर कुठलीही परीक्षा असेल त्या परीक्षांचा अभ्यास करतो, त्यावेळेला त्या परीक्षेची जी काही लेवल आहे ती आपल्यापेक्षाही किंवा आपल्या आवाक्यातील आहे हे जर आपण लक्षात ठेवलं, त्या दृष्टीने आपण अभ्यास सुरू केला, जर आपण गोंधळून गेलो नाही आणि एकदा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरू केल्याच्या नंतर मागे वळून पाहिलं नाही, तर निश्चित ती परीक्षा आपण सर करतो, ती परीक्षा आपण पास होतो, आपल्या उत्तुंग यशापर्यंत आपण पोहोचतो. त्यासाठीच आपण आपल्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या पोझिशनपासून तर शेवटपर्यंत एकदा हाती घेतल्याच्या नंतर कधीही मागे वळून पाहायचं नाही, कारण ते पुढेच आपल्याला जायचं आहे आणि ते जात असताना आपल्या यशापर्यंत सुद्धा पोहोचायचं आहे. त्यासाठीच तुम्हाला अशा पद्धतीच्या इन्स्पायरिंग स्टोरीच्या माध्यमातून हा अभ्यास या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या चॅनलवर असेच कनेक्ट राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या.
आणि या व्हिडिओचा संदेश सुद्धा आपल्या या विद्यार्थी दशेमध्येच लक्षात घ्या, कारण हा पुढे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरणारा संदेश आहे। म्हणूनच हा संदेश घेताना प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत हे सुद्धा लक्षात घ्या आणि अभ्यासाची सुरुवात अशा या दसऱ्याच्या पर्वापासून सुरुवात करा। चांगल्या कामाची सुरुवात जर आजपासून झाली तर निश्चितच या दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला पुढे चालू महत्त्वाच्या ठरतील आणि त्या शुभेच्छा देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आणि ही इन्स्पायरिंग स्टोरी तुमच्यासाठी दिलेली आहे। आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुढे आहे। धन्यवाद।